शरद पवारांनी दिल्लीत भाकरी फिरवली. प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची नवीन कार्यकारिणी अध्यक्ष म्हणून निवड झाली. यावरून सुप्रिया सुळेंचा राजकीय प्रवास नेमका कसा आहे हे जाणून घेऊयात. सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्या कन्या आहेत. अजित पवार हे सुप्रिया सुळे यांचे चुलत बंधू. त्या बारामतीच्या विद्यमान खासदार आहेत. 30 जून 1969 रोजी सुप्रिया सुळे यांचा जन्म झालाय. त्या पहिल्यापासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत. मुंबईच्या जय हिंद कॉलेजात त्यांचं शिक्षण झालंय. BSc मायक्रोबायोलॉजी मधून त्यांनी पदवीचं शिक्षण घेतलंय. 1991 साली त्यांचा सदानंद सुळे यांच्याशी विवाह झाला. सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलाचं नाव विजय आणि मुलीचं नाव रेवती आहे. त्या लग्नानंतर काही काळ कॅलिफोर्नियात होत्या. त्यांचा पाणी प्रदूषणावर विशेष अभ्यास आहे. इंडोनेशिया आणि सिंगापूर असा प्रवास करून नंतर त्या मुंबईत परतल्या. 2019 साली त्यांनी खासदारकीची हॅट्रिक केली आहे. त्यांना 2019 साली 6,50,000 मते मिळाली होती, तर सुप्रिया सुळे यांच्या विरोधात असलेल्या कांचल कुल यांना 4,93,000 मते मिळाली होती. 2009 साली सुप्रिया सुळे पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. सुप्रिया सुळेंच्या पहिल्या निवडणुकीवेळी शिवसेनेनं विरोधी उमेदवार दिला नव्हता. सुप्रिया सुळे यांना अनेक वेळा उत्कृष्ट संसदपटू म्हणून पुरस्कार मिळालाय. लोकसभा खासदार होण्याआधी 2006 साली राज्यसभेवर त्यांची निवड झाली होती. त्या महिला सबलीकरणासाठी सातत्यानं काम करतात आणि सोशल मीडियावर सक्रिय देखील असतात. बारामती मतदारसंघावर त्यांचं निर्विवाद वर्चस्व आहे. 2012 साली त्यांनी राष्ट्रवादी युवती काँग्रेसची स्थापना केली होती. मुंबई वुमेन ऑफ द डिकेड यांसारख्या अनेक पुरस्कारांनी आतापर्यंत त्यांचा गौरव झालाय. सर्वसामान्यांमध्ये मिसळणाऱ्या लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख आहे. आणि आता नव्यानंच शरद पवार यांनी महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब, महिला युवक युवती आणि लोकसभा निवडणुकांची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकली आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.